करून जेवले, झोप येणार नाही, थोडंसं कमी पाहिजे का नाही. चालणाऱ्या माणसांनी लक्षात ठेवायला पाहिजे, आता पदयात्रा असली, जास्त जेवल्यावरती झोपा आल्याशिवाय राहत, कुठेतरी कमी जेवायला पाहिजे ना. नाथोबा चांगले दोन्ही कुसात ताणून जेवलेले आहे तो, अरे चांगला असल्यावरती कोण नाही खात, नाही चांगलं शीग येऊ दिलंय आणि निघाले आता डोमेग्रामकडे, झोप येऊ राहिली. उन्हाळ्याचे दिवस आहे, झोपावं तर कुठं झोपावं, कुठेतरी झाडच पाहणार ना. झाड पाहायला गेलं त्या झाडाखाली काहीतरी मांडलेलं आहे, पुढे गेले देऊळ पाहिलंय तिथं काहीतरी आहे, वैतागले हे. आणि एक झाड असते त्या झाडाखाली शेंद्राचे ते दैवत मांडलेले असतात, ते पाहिल्यावरती म्हणते नाथोबा शिव्या देतात. बर्वे झाडे देवळी या देवता रांडा व्यापीती, आणि बर्वे सिद्ध साधक तपस्वी वैरागी या बाईला रांडा व्यापीती. काय शिवी दिली आहे. चांगला एखादा वैरागी साधू चांगला असला का बायांनी त्यांच्या भोवती काय घेरा टाकणारच, तो साधू कधी फिसकुटून जाईल पताल लागत नाही. काय तसा आई प्रकार का, चांगलं झाड आहे तिथं कुठेतरी देवता मांडून ठेवतात, या रांडा व्यापीती यानं दिल्या शिव्या. शिव्या द्यायला पाहिजे का काय? अरे आता नियम आहे सृष्टीचा, देवता मांडलेले आहेत, आपण दूर चाललं जावं, काही गरज आहे का? पण यानं शिव्या दिल्या. शिव्या दिल्यामुळे त्या देवतेनं यांना आणला ताप, काय असा बुखार चढला त्याच्या अंगावरती, काय 104 degrees जवळपास पोचून गेलाय, लाल डोळे होऊन गेले, संपूर्ण अंग त्यांचं झळायला लागलेलं आहे. आणि त्या देवता स्वामी महाराजांकडे गराने घेऊन येत आहेत. त्या देवता स्वामींना सांगताय जी जी असं असं झालं, असं केलं तसं केलं तुमच्या भक्तानं. स्वामी हुं 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 करतायत. बाईसा म्हणते बाबा कोणाशी बोलू राहिले, मी दात आहे, तुमच्या जवळ कोणी नाही, हुं 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 काय करू काय राहिले तुम्ही. स्वामी सांगतात बाई या पोराचं इथं गराणं आलं. म्हणे कशाचं गराणं? म्हणे हा नाथोबा आज जेवायला गेला आणि तिकडून आल्यावरती त्या झाडाखाली बसला, यानं शिव्या दिल्या. त्या देवता सांगायला आल्या का तुमचा होता म्हणून आम्ही त्याला जिवंत तरी ठेवला, नाहीतर घेतलाच असता बळी त्याच्या. तितक्यात थोड्या वेळात नाथोबास आले. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिलंय, त्या ज्वरानं व्यापलेले, डोळे लाल, शुद्धी नाही, बोलणंही सुधरत नाही, धडपडतायत, उभई नीट राहता येत नाही, कसं तरी चरणावरती डोकं ठेवलं. स्वामी सांगता का शिव्या देण्याची काही गरज होती? महाराज काय करावं, झोप आल्यावरती कुठं झोपावं, जिथं पाहावं तिथं त्या देवताच मांडलेल्या म्हणून दिले एक शिवी. शिवी नाही म्हणा ती, पण सहज. अरे रांडा बोलला तू, शिवी नाही का? स्वामी सांगतात हे असं काही आहे का, आपण कौणाची ताती न कीजे तर कौणी आपुली न करी. कुठे ना कुठे आपण काहीतरी केलेलं आहे म्हणूनच भांडण निर्माण होतात. भांडण निर्माण असे थोडे होतात काय? आणि स्वामींनी सांगितलं भांडते दोघे अन्यायी, एक कमी असेल एक जास्त असेल, कमी का होईना, पण भांडतोच कशासाठी, काही गरज काय? स्वामींच हे जे विश्वव्यापी सूत्र आहे, जर कलह निर्माण व्हायचा नसेल, शांती निर्माण व्हायला जर पाहिजे असेल, तर एकच करायचं आहे का, आपण कोणाची खोडी काढायची. बऱ्याच वेळा आपण हसता हसता कोणाला काहीतरी बोलतो आणि मग ते उष्ट पुष्ट सगळंच काढून मोकळं करतात. काही माणसं खुंची असतात, त्यांच्या आतलं कधी जात नाही, त्याच्या बदला घेतल्याशिवाय सोडतच नाही. म्हणून स्वामींनी सांगितलेला आहे तो एक आचार आपण लक्षात घ्यायचा. एकी भिक्षा करावी त
तव भंडारी कारी मणितनी जी जी भिक्षा करिता।